गेल्या तेवीस दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंद असलेल्या ऊस हंगाम आज पुन्हा एकदा सुरू झालाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या या आंदोलनामुळे ऊस हंगाम ठप्प होता मात्र अखेर कोंडी फुटल्यानंतर कारखाना परिसरात हंगामाला सुरुवात झाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं कालचं आंदोलन पूर्ण झाल्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने हे पूर्ण क्षमतेने सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मी सध्या कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना या ठिकाणी आहे आणि इथले जर आपण दृश्य बघितलं तर खूप मोठ्या संख्येनं बैलगाडी घेऊन या ठिकाणी ऊस येताना आपल्याला पाहायला मिळत आहे स ट्रॅक्टरमधून ऊस या ठिकाणी येतो आहे खरं तर आत्तापर्यंत खूप कमी तोड आहे ती या सगळ्या परिसरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली होती मात्र काल उसाच्या दरावर तोडगा निघाला आणि त्याच्यानंतर पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी साखर कारखाने आहेत ते सुरू झालेले आहेत म्हणजे अक्षरशः जी ग गाड्या येतात बैलगाड्या येतात किंवा ट्रॅक्टर येतात त्यांच्या रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळं आता कोल्हापूर जिल्ह्यातील साखरेचा हंगाम हा सुरळीतपणे सुरू राहील अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र ज्या आटी आणि शर्ती घातण्यात आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये जी पत्र देणं बंधनकारक ठेवलेलं आहे तशा पद्धतीची जी प्रक्रिया आहे ती तातडीनं पूर्ण करणं हे खूप गरजेचं आहे अन्यथा पुन्हा एकदा संघर्ष होऊ शकतो मात्र तशी सध्याला तरी चिन्ह दिसत नाहीत कॅमेरामन निलेश शिवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट